नमस्कार मंडळी, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण बनवूया खास खानदेशी पदार्थ झणझणीत चिखोल्या। यालाच काही भागामध्ये चकोल्या, वरणफळ किंवा भरडसुद्धा म्हणतात आणि राजस्थानात याच पदार्थाला दाळ ढोकलीसुद्धा म्हणतात। साध्या चिखोल्या जेव्हा तयार करतात तेव्हा त्यामध्ये फोडणी घातलेली नसते आणि ती गुळ घालून खातात। फोडणी दिलेल्या ह्या चिखोल्या अतिशय उत्कृष्ट लागतात। यासाठी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकरला लावून तीन शिट्या आपण करून घेतलेल्या आहेत। एका कढईमध्ये तीन चमचे तेल तापायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करून त्यामध्ये कापलेला लसूण घातलेला आहे। दोन मोठे कांदे कापून घातलेले आहेत। चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आहेत आणि हा कांदा आपण छान परतून घेऊया। यामध्ये थोडासा कढीपत्तासुद्धा घातलेला आहे। जवळपास 1.5 लिटर पाणी गरम केलेलं आहे आणि ते जे आपण डाळ शिजवलेली आहे त्यामध्ये थोडंसं घालून डाळ आपण छान घोटून घेत आहोत। बघा, डाळ आपली छान शिजलेली आहे आणि ह्याला आपण मस्त घोटून घेत आहोत। दोन मोठे टोमॅटो बारीक चिरलेले आहेत आणि ते आपण फोडणीमध्ये घालत आहोत। यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि तिखट आपल्याला हवं असेल तितकं घालायचं आहे। हळद आणि तिखट आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आणि हे छान परतल्या गेल्यानंतर यामध्ये किंचितसं पाणी घालायचं आहे आणि परत हे 2 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। आणि ही सर्व फोडणी वरणामध्ये घालायची आहे। यामध्ये आपल्याला हवं तितकं पातळ बनवण्यासाठी गरम पाणी घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ आपण घालत आहोत आणि यामध्येच आपल्याला कोथिंबीरसुद्धा घालायची आहे। आता आपण आपल्याला हवी तितकी कणिक आपण भिजवून घेऊया। यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तेल आपण यामध्ये घालत आहोत। आणि पाणी घालून आपण याचा छान घट्ट गोळा तयार करूया। आपण नेहमी पोळीसाठी जी कणिक भिजवतो त्यापेक्षा ही जी कणिक आहे ही थोडीशी घट्ट असते। पुऱ्या करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण घट्ट कणिक मळतो त्याप्रमाणे ही कणिक मळून घ्यायची आहे। आता यानंतर पिठाचा गोळ्याला असं चार पुडे करून याची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। मंडळी, खानदेश स्पेशल रेसिपीज डाळ गंडोरी किंवा भरीत यासारखे संपूर्ण पदार्थ मी अपलोड केलेले आहेत, नक्की नक्की बघा। खानदेशमध्ये बनवले जाणारे वाळवणाचे पदार्थसुद्धा मी अपलोड केलेले आहेत, नक्की बघा। आणि या पोळीची आपण शंकरपाळ्या बनवतो त्याप्रमाणे काप बनवून घ्यायचे आहेत। काप करताना चाकू पिठामध्ये बुडवून घ्यावा, यामुळे चाकू जो आहे तो पोळीला चिकटत नाही। चौकोन आकार किंवा डायमंड शेप आपण याचे कापू शकतो किंवा आपण या कणकेचे शेंगोळेसुद्धा बनवू शकतो। बऱ्याच ठिकाणी शेंगोळेसुद्धा बनवतात। आणि हे सर्व पोळीचे कापलेले तुकडे आपण कुकरमध्ये घालूया। बघा, आपली जी चिखोले आहे ते छान उकळत आहेत आणि आपण हे टाकलेले तुकडेसुद्धा संपूर्ण उकळून घ्यायचे आणि छान शिजवून घ्यायचे आहेत। बघा, असे संपूर्ण आपण जे पोळीचे तुकडे केलेले आहेत ते आपण वरणामध्ये घालत आहोत। आपल्या चिखोल्या खूप छान शिजत आहेत।
ह्या अशा झणझणीत चिखोल्या खूप सुंदर लागतात. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मला फीडबॅक जरूर द्या. मंडळी, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब जरूर जरूर करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. बाय.